नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर 5 लाखांपर्यंत मोफत उपचार आजपासून अंमलबजावणे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार आजपासून अंमलबजावणी. बघा, महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत देण्याची घोषणा गतवर्षी करण्यात आली होती. पांढऱ्या रंगाच्या रेशन कार्डसह सर्वांनाच या योजनेचा लाभ होणार असून 1 जुलैपासून याची अंमलबजावणी होणार आहे. बघा, एकूणच आजच्या दिवसापासूनच याची या ठिकाणी अंमलबजावणी होणार आहे. बघा, महाराष्ट्र सरकारची जी महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे आणि केंद्र सरकारची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना जी आहे, त्या योजनेची अंमलबजावणी ही आजच्या दिवसापासून या ठिकाणी होणार आहे. बघा, 1356 आजारावर उपचार, 119 खाजगी रुग्णालयातही उपचार आणि 4.5 लाखांपर्यंत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि 56 रुग्णालय कोल्हापूर जिल्ह्यात उपचार. गतवर्षी राज्य शासनाने एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना नवीन अंमलबजावणीनुसार सुरू करण्याचा शासन आदेश जारी केला होता. या आदेशाची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. बघा, या ठिकाणी तर रुग्णालयावर कारवाई बघा काय आहेत. नवीन अंमलबजावणीनुसार रुग्णालयाने कोणतीही दिरंगाई किंवा टाळाटाळ केल्यास अशा रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, अशा सक्त सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. बघा, यांना मिळणार लाभ, तर बघा या योजनेचा एकूणच कोणाला लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड व आयुष्यमान भारत कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. रेशन कार्ड नसल्यास तहसीलदार प्रमाणपत्र द्यावे लागणार. शासन मान्य संस्थेतील अनाथ मुले, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक यांना देखील या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. बघा, पुढे कोणाला लाभ मिळणार आहे. बघा, आधी स्वीकृतीधारक पत्रकार व कुटुंबीय यांना देखील याचा लाभ मिळणार आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी असलेले कामगार यांना देखील या योजनेचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमालगत 865 गावातील कुटुंबे यांना देखील याचा लाभ मिळणार आहे. रस्ता अपघातग्रस्तसाठी ज्या जिल्ह्यामध्ये लाभ घेणार आहे त्या जिल्ह्यातील MLC ओळखपत्र यांना देखील या ठिकाणी लाभ मिळणार आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार आहे त्याची अंमलबजावणी म्हणजे महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, एकूणच या योजनेअंतर्गत जी 5 लाख रुपयापर्यंतचं उपचार आहे तो मोफत देण्याची घोषणा देखील आजच्या या दिवसापासून या ठिकाणी या योजनेला 1 जुलैपासून याची अंमलबजावणी होणार आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.